नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझे नाव राहुल चौरेवार, मुक्काम पुस्तापा, तालुका सामनेर, जिल्हा नागपूर। मी आरसीए प्रायोजित खरीप हंगाम बीज प्रक्रिया या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे। तर आज मी बीज प्रक्रिया तुरीची करणार आहे। सर्वात आधी हे 1 किलो तुरीचे बियाणे आहेत, लोड्स नाही आहेत सध्या। हे 1 किलो तुरीचे बियाणे आहे, त्या 1 किलो प्रमाणात 3 ग्रॅम हे बुरशीनाशक, रासायनिक बुरशीनाशक थायरॉम हे आपण थोडं टाकणार। 3 ग्रॅम सब्जी मिरची आणि त्याला पूर्ण हलक्या हाताने तोडून घेणार। संपूर्ण तोडल्यानंतर आरसीएफचे बायोला हे जैविक खत 1 किलोला 25 ml प्रमाणे टाकणार। पूर्ण बियाण्यांना हे लागल्यानंतर त्यांना सावलीत पेरणीच्या अगोदर अर्धा तास आधी सावलीत वाळून सुकवायचे असते। नंतर तुम्ही याची पेरणी करू शकता। आरसीएफ कंपनीचे बायोला हा प्रॉडक्ट आहे, यामध्ये स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत। हे यांच्या यूज केल्याने आपल्या रासायनिक खतांचा वापर कमी होईल आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढेल। ही बीज प्रक्रिया केल्याने आपल्या जमिनीतून उद्भवणारे सगळे जे पण रोग आहेत, मळ रोग, जे पण बुरशी आहेत, ते पिकाला होणार नाही। अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करावी ही माझी विनंती।